मंडळी, नुकतेच महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना राबवण्यास सुरुवात केली आहे आणि त्या योजनेला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे। तर याच योजनेचे काही मुद्दे आणि अटी यामुळे लोकात चांगलाच गोंधळ निर्माण झालेला आहे आणि शासनाने देखील सातत्याने या योजनेत एका आठवड्यात खूपच सारे बदल केले आहेत। त्या संदर्भातलाच हा व्हिडिओ। मित्रांनो, सर्वप्रथम आपण पाहू की लाडली बहीण योजना ही नेमकं काय आहे। मित्रांनो, लाडली बहीण योजना ही फक्त महाराष्ट्र राज्यापुरतीच मर्यादित असून ती केवळ 21 वर्ष वयाच्या तर 65 वर्षाच्या आतील महिलांसाठी आहे। या योजनेद्वारे महाराष्ट्रातील महिलांना दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला 1500 रुपये इतके मानधन दिले जाणार आहे। पात्रता, या योजनेच्या पात्रतात आतापर्यंत खूप सारे बदल करण्यात आलेले आहेत आणि शेवटी 3 जुलै 2024 ला आलेल्या GR नुसार या योजनेच्या पात्रता आणि लागणारी कागदपत्रे सुधारित GR नुसार महाराष्ट्रात वास्तव्यात असलेल्या 21 वर्षावरील आणि 65 वर्षाच्या आतील सर्व महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। एका कुटुंबातील 2 महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। म्हणजे जर तुमच्या कुटुंबात 21 वर्षाच्या वरती 3 महिला असतील तर एका महिलेला याचा लाभ घेता येणार नाही। पूर्वी या योजनेच्या लाभासाठी वयाची मर्यादा ही 21 वर्ष ते 60 वर्ष इतकी होती, आता ती वाढवून 21 वर्ष ते 65 वर्ष करण्यात आली आहे। ज्या कुटुंबातील सदस्य हे शासनाच्या नियमित कामगार किंवा कर्मचारी आहेत किंवा कंत्राटी कर्मचारी आहेत अशांना मात्र 2.5 लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला देणं गरजेचं आहे, तरच त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल। ज्या महिलांनी शासनाच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या इतर कुठल्याही योजनेद्वारे महिन्याला 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर त्या महिलांना या योजनेतून अपात्र ठरविणार आहेत। आता ज्या कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या कुटुंबातील महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे। लागणारी कागदपत्रे, 1 रहिवासी प्रमाणपत्र, आणि जर रहिवासी प्रमाणपत्र काही कारणास्तव उपलब्ध नसेल तर त्याऐवजी रेशन कार्ड, मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला या 4 पैकी कुठलाही एक। 2 उत्पन्नाचा दाखला, या योजनेच्या लाभासाठी रुपये 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला अनिवार्य आहे, पण जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला दाखवण्यापासून सूट मिळू शकते। नंबर 3 आधार कार्ड, नंबर 4 पासबुक आणि हमीपत्र। तर मित्रांनो, ही होती मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेची नवीन GR नुसार माहिती। व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।